श्री सोमजाई फाउंडेशनतर्फे आदिवासी वाड्यावर दिवाळी साजरी. सामाजिक उपक्रम कौतुकास्पद. आदिवासी बांधवांनी मानले आभार. समाजातील सगळ्याच घटकातील वेगवेगळ्या सण उत्सवांचा आनंद समान पद्धतीने साजरा करता यावा या उद्देशाने दिवाळीनिमित्ताने श्री सोमजाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी वाड्यावर जाऊन फराळ व कपडे वाटप करण्यात आले. फाउंडेशनमार्फत 225 कुटुंबियांना फराळ व 600 लोकांना कपडे वाटप करण्यात आले. 2 नोव्हेंबर रोजी म्हसळा व माणगाव तालुक्यात सोमजाई फाउंडेशनच्या पदाधिकारी व स्वयंसेवकांनी हे कार्यक्रम सावर आदिवासीवाडी, चिखलप आदिवासीवाडी, साई आदिवासीवाडी आणि मांजरवणे आदिवासीवाडी या ठिकाणी जाऊन पार पाडले. तर प्रत्यक्ष आपल्या आदिवासी वाड्यावर येऊन दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी केल्याने आदिवासी बांधवांनी सोमजाई फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष बबन चिले, ज्येष्ठ समाजसेवक बाबाजी रिकामे, विजय धुमाळ, अनंत रिकामे, लक्ष्मण महाडिक, जय खेडेकर, शांताराम पवार, यशवंत पवार, राम आंबिके, विनोद शिकवण, मनोज धुमाळ, नामदेव महाडिक, चंद्रकांत घोले, विशाल घाटवळ, चंद्रवन महाडिक, नागेश महाडिक, राजेंद्र महाडिक, उमेश घोले, मंगेश चिले, पांडुरंग महाडिक, कल्पेश महाडिक, भावेश महाडिक, राहुल महाडिक, पूजा घोले, भरत घोले, तेजस दर्गे, प्रणिता महाडिक, मनाली घोले, मानसी महाडिक, शुभम तटकरे, ओमकार घोले, विमल महाडिक, मनीषा महाडिक, प्रसाद चव्हाण, कल्पेश मुंडे, वीरेन तायडे यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र 24 आवाजसाठी श्रीकांत बिरवाडकर, म्हसळा, रायगड. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.